तुम्ही कुणाचे बॅनर फाडतात एवढी तुम्हाला मस्तील माज आलाय का? थाना एकनाथ शिंद्याचा बाच नाही, त्या एकनाथ शिंद्याला आलेली सत्तेची मस्ती देखील शिवसेनेत उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुंब्र्यात लावण्यात आलेले उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत, त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्याआधीच ठाण्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. याच राड्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंचा चांगला समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवावर बॅनर फाडणाऱ्यांची मस्ती ठाण्यातील शिवसैनिक उतरवणार. समोरासमोर लढण्याची ताकद तुमच्या मनगटात नाही म्हणून तुम्ही रात्री बॅनर फाडता, असं शरद कोळी यांनी म्हटलंय. तुम्ही नामर्दाप्रमाणे रात्री बॅनर फाडता, पण शिवसैनिक तुम्हाला दिवसा फाडल्याशिवाय राहणार नाही. ठाणे हे तुमच्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या बापाचे नाही, तर शिवसैनिकाचे आणि धर्मवीर आनंदिगे यांचे आहे, असंही शरद कोळी म्हणाले. प्रवृत्तीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेबांचं ठाण्यातील स्वागताचं डिजिटल फाडलं. तुकड्यावर पडलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या गाव गुंडांना सांगायचं आहे, तुम्हाला जर एवढी मस्ती आणि माज आला असेल तुमची मस्ती तर शिवसेनेक जिरवतेलीच, परंतु ज्याच्या जीवावर एकनाथ शिंदेच्या जीवावर तुम्ही जी बॅनर फाडलं त्या एकनाथ शिंदेला आलेली सत्तेची मस्ती देखील शिवसेनेक उतरवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनगटात ज्ञात नाही समोर भांडायचं, म्हणून तर तुम्ही नामर्दाची औलाद सारखं तुम्ही रात्री बॅनर फाडता, परंतु शिवसेना दिवसा ढवळ्या तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही कुणाची सुपारी घेताय? तुम्ही कुणाचे बॅनर फाडता? एवढी तुम्हाला मस्तीन माज आलाय का? अरे लक्षात ठेवा, ठाणे काय तुमच्या बापाचं नाही, ठाणे एकनाथ शिंद्याच्या बाच नाही, अरे ठाणे जिल्हा हे शिवसैनिकाचा आहे, ठाणे जिल्हा ही आनंद धर्मवीर डिगे साहेबांचा आहे. आणि बोकडानं तुम्ही जर माजलेला असाल तर लक्षात ठेवा बोकडाचा अंत होत असतोय. अरे किती जरी बोकड माजलं तर मरीमाय लक्ष्मीची जत्रा आल्यानंतर माजखोर बोकडाला कापलं जातंय, लक्षात ठेवा तशी तुमची गत होणार आहे. एकनाथ शिंदे तुमची मस्ती लवकरच ठाण्यातील शिवसैनिकच उतरवतेली, तुम्हाला उद्धव साहेबाची गरज लागणार नाही. तुमची मस्ती ज्यावेळेस ठाण्यातील शिवसैनिक उतरवतील त्यावेळेस तुम्हाला परत रिक्षा चालवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि शिवसेनेच्या आणि उद्धव साहेबांच्या नादाला लागू नका, सत्ता लय दिवस राहत नाही, ही सत्ता जाणार आहे लक्षात ठेवा, त्यावेळेस परत आमची सत्ता येणार आहे. मग आमची सत्ता आल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल तुम्ही विचारही करू शकत नाही. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.